आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो गणपती उत्सव आहे हा टिळकांनी सुरू केलेल्या गणपती उत्सवाच्या अगोदरपासून सुरू आहे आणि तो सातत्याने आता हे 200 वर्ष होतील 200 वर्ष आहेत मला वाटतं ह्या वर्षी 200 वर्ष पूर्ण होत आहेत तर एवढा मोठा त्याचा इतिहास आहे. गेले 2 वर्ष आपण सगळेचजणं कुठल्या तरी संकटातून जात होतो, करोनाच्या त्याच्यानंतर महापूर आले होत्या त्याच्यामुळे त्या संकटातून जात होतो, पण यंदा आमचे गणपतीचं सगळ्यांचंच म्हणजे कुलदैवत असलेलं गणपती महाराजांचं आगमन झालं आहे आणि त्याची प्रतिष्ठा आज स्थापना झालेली आहे. तर सगळ्या सांगलीकरांनी त्याचं मनापासून आनंदाने स्वागत करावं हीच आमच्या दोघांची इच्छा आहे. आणि त्याचा जो संध्याकाळचे रोजचे प्रोग्रॅम असणार आहेत त्याला सगळ्या समस्त जनतेला आम्ही आमंत्रण करतो. आणखीन 2 संगीताचे प्रोग्राम आहेत, एक शरद पोंक्षे यांचा पहिले बाजीराव पेशवे, आणखीन सावरकरांच्या ह्याच्यावरती ते व्याख्यान देणार आहेत. ते ऐकूनसुद्धा आपण जरा म्हणजे आपल्या ज्यांना लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना तर वयस्कर माणसांना सगळ्यांनाच माहिती आहे, पण आजच्या पिढीला कदाचित त्यांच्याबद्दल माहिती नसेल ती पण माहिती आपल्याला समजू शकेल. तर ह्याचा जवळ अवश्य आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा.